एकनाथराव गणपतराव खडसे 474 आज आपण बघू शकतो की खूप मोठ्या उत्साहाने लोक ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील होत आहेत. आज इथे मी माझ्या परिवारासोबत मतदानाचा हक्क मी बजावलेला आहे आणि पूर्णपणे विश्वास आहे की ह्या देशाचं नेतृत्व करायसाठी आदरणीय तिसऱ्यांदा ह्या देश आदरणीय नरेंद्रभाई मोदींना तिसऱ्यांदा ह्या देशाचं प्रधानमंत्री बनवायसाठी जनता ही सज्ज झालेली आहे. आज पूर्णपणे मतदानाच्या माध्यमातून जनता आम्हाला पाठिंबा देते. अच्छाताई भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार आहे आणि रक्षाताई आमच्या परिवारातील एक सदस्य आहे. त्यामुळे परिवारातील साऱ्या सदस्यांनी जे मतदानास पात्र आहेत अशांनी या ठिकाणी एकत्र येऊन मतदान केलं. या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत आणि या देशा देश अधिक विकसित व्हावा, अधिक विकासाच्या दृष्टीने या देशाने वाटचाल करावी यासाठी त्यांच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून आम्ही सगळे या ठिकाणी मतदानास आलेलो आहे. मतदारांचा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतो आहे आणि लाईनमध्ये उभं राहून जवळजवळ 20-20 मिनिट 25-25 मिनिट लागत आहे. मला आनंद आहे की मतदार उत्साहाने या ठिकाणी मतदानास येतो आहे. आज निसर्गाने सुद्धा साथ दिली असं एकंदरीत चित्र दिसतंय भाऊ. खरं तर खूप ऊन असतं पण आज मात्र अत्यंत ढगाळ वातावरण आहे, पाऊस येऊ शकतोय. निश्चित मागच्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर भुसावळ तालुक्यामध्ये 44-45 पर्यंत तापमान होतं सेल्सिअस पर्यंत. आज थोडं पावसाचं वातावरण आहे आणि ऊनाने दडी मारलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार उत्साहाने येतो आहे. जर मोठ्या जर 44-45 सारखं तापमान राहिलं असतं तर मतदानावर त्याचा परिणाम झाला असता, त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असं मला वाटतं. मागच्या वेळेला लीड खूप मोठा होता गेल्या दोन निवडणुकीमध्ये, यंदा तो लीड मला इतके वाढेल आपली पण एक साथ आहे, तुम्ही निवडणूक खांद्यावर घेतलेलं दिसतं. मतदानाच्या टक्केवारीवर लीड अवलंबून असतो, त्यामुळे मतदानाची टक्केवारी नेमकी किती होईल यावरच लीडचा वाट बघावी लागते. मला हे निश्चित माहिती आहे, विश्वास आहे माझा की रक्षाताई ह्या प्रचंड मताधिकाऱ्यांना निवडून येतील.